नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आले. वरून कुरकुरीत नातून पोकळ असं ही भजी बनल्यात बघा. आणि कुणाला समजणार नाही की ही चण्यापासून आपण भजी बनवतोय. असं वाटलं अगदीच बेसन पिठाचं भजी आहे ही. व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला कळेल कसं बनवल्यात ती रेसिपी. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. इथं मी एक वाटी चणं भिजल्याला घेतल्यात. तिला काळं चणं पण म्हणतात, देशी हरभर बोलतात. 5-7 तास भिजायला ठेवलं, म्हणजे रात्रभर भिजवून घातलं होतं. मी पाणी काढून घेतलं. आता आपण ही बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून. 1 चमचा जिरं घालूया. 1 चमचा वावा घातलाय मी. आणि थोडं पाणी घालून आपण बारीक करून घेणार. बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं. बाऊलमध्ये काढून घेऊया सर्व. वेगळं काहीतरी बनवूया आपण. रोज बेसन पिठाचं बनी भजी बनवतोच. तसाच प्रकार आहे. 1 चमचा आपण बेसन पीठ घालतोय यामध्ये. पौष्टिक भजी बनतात. आणि 1 चमचा 1-4-5 मिरची मी बारीक करून घेतली होती. मिरची जास्त तिखट नाही, कमी घेतली मी. बारीक चिरून 1 कांदा घेतलाय मी. मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय. 1 वाटी कांदा. चवीनुसार मीठ घालूया. नाही किंचित हळद घालू आपण. आता पिठात सगळं मिक्स करून घ्यायचं. ते जेवढं पीठ बसते तेवढं आपण मिक्स करून घेणार. लागलं तर थोडं पाणी वतायचं, नाही वतलं तरी बी चालत. बघा अशा पद्धतीनं आपण पीठ मिक्स करून घेतले. चांगलं फिटून घ्यायचं, असं मळून घ्यायचं. जेवढं पीठ फिटेल तेवढं भाज्याला आपल्या चव जास्त येते. थोडं 4-5 कडीपत्त्याचे पाणी मी बारीक करून टाकले होते. कोथिंबीर टाकले ज्यामुळं जास्त चव वाढते आपल्या कडीपत्त्यामुळं. आणि 1 चिमटभर मी खायचा सोडा घातलाय. परत मिक्स करून घेतलंय. तर कडकडीत मी गरम 1 चमचा तेल गरम करून घेतलंय, ते घालूया. परत तेल मिक्स करून घेऊया आपण हाताने. गॅसवर कढई ठेवल्या, तेल ओतून गरम करायला. तेल आपलं आता गरम झालंय. असं मोठं मोठं आपण वडं सोडल्यासारखं भजी सोडून घेऊया. अगदी टेस्टी भजी होत्यात बघा. चवीला तर अप्रतिम लागतात. एक एक असं सोडून घ्यायचं वड्या. मोठा भजी असा वड्यासारखा. तुम्ही पावात 2 भजी घालून खाल्लं तरी बी वडापाव खाल्ल्यासारखं लागतं. ती आता 1 मिनिटं आपण पलटी करून घेणार. आलटून पलटून घ्यायचं. सर्व बाजूने आपलं भजी तळून निघते. तर गोल्डन कलर येतोवर आपण ही भजी तळणार आहे. वरून खुरपूस होते. तर कुरकुरीत वरून होते तर आतून पोकळ ही भजी होते. तर आता आपलं भजी तळून झालं तर अजिबात तेलकट नाही. रात काढून घेतलं बघा. परत दुसरी ब्याच आपण सोडे.
कमी गरम गरम तुम्हाला तूप तोडून दाखवते बघा. आतून पोकळ झाले बघा, वरून कुरकुरीत झाले, अगदी टेस्टी लागतात भजी. ऋषी भेटले, धन्यवाद, बाय बाय.